ए केडी, अरे काय चाललंय तुझं? अरे तू बोलणार आहेस का? किती वेळचा माझा कॉफीचा मग घेऊन बसलायस? काहीतरी बोल. ससा. काय कसा? अरे काय ससा कसा? ससा कसा हरला? मला काय माहिती? मी सांगतो. हे बघ, हाय ससा आणि हे आहे कासव. ससा हुशार, ब्रिलियंट, स्मार्ट. त्याला वाटलं आपण पटकन रेस जिंकू आणि तो असा धावत 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 झाडापर्यंत आला आणि अति हुशारी करून तिथे झोपला. पण कासव मात्र स्लो आणि स्टेडी. ते असं चालत राहिलं चालत राहिलं चालत राहिलं आणि एका पॉइंटला जाऊन ते शर्यत जिंकलं आणि ससा शर्यत हरला. वा, झाली स्टोरी सांगून. तुला काय मी लहान अथर्व वाटलो का? गोष्ट काय सांगतोय सरे? तुला मुद्द्याचं बोलता येईल का? मुद्द्याचं बोल. मॉरल ऑफ द स्टोरी काय? की सशानी अति हुशारी केली आणि तो शर्यत हरला कारण तो झोपला. म्हणून तू झोपू नकोस. नाही झोपत आहे बाबा. बघ, मी खूप अलर्ट आहे. आता मला असं खूप वाटून गेलं होतं की राधिकाला मी तिच्या माणसांपासून तोडू शकेन, पण नाही तसं झालं. तिला मी जितका तोडायचा प्रयत्न करतोय ना तिच्या जवळच्या माणसांपासून, तेवढी ती त्यांच्या अजून जवळ चालली. अरे वो तो होगा ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ते स्प्रिंग असतं की नाही स्प्रिंग, ते असं ताणलं की तेवढ्याच जोरात ते आणखी जवळ येत. तुझं काय चाललंय? स्प्रिंग काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ते ससा? तू नॉर्मल भाषेत बोलणारेस का माझ्याशी? फिलॉसॉफी झाडू नकोस. अरे वैसा नाहीये डार्लिंग. आता सिम्पल शब्दात सांग, आयदर तू तुझ्या बायकोला समजव नाहीतर शनायाला समजव. नाही ना यार, मी काय कमी प्रयत्न करतोय का? शनायाचा तर नवीन काहीतरी फॅट डोक्यात आलंय. मला म्हणते मला ब्रँड न्यू अपार्टमेंट घेऊन दे म्हणून. अरे वा, व्हेरी गुड, घेऊन दे. हा घेऊन दे. अरे माझ्याकडे काय पैसे वर आलेत का? रस्त्यावर यायची वेळ आली माझ्यावर. हे बघ, तुझ्याकडे सोल्युशन असेल तर दे, नाही तर मी निघालो. अरे एक मिनिट सुन ना डार्लिंग. तुझ्याकडे जर म्हणजे अपार्टमेंट घ्यायला पैसे नसतील ना तर तू तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा ना, कुठेतरी आउट ऑफ अब्रॉड. आउट ऑफ अब्रॉड? अब्रॉड हा. अरे तेच रे, ते म्हणजे मालदीव किंवा मॉरिशस किंवा सिंगापूर. हा यार, नाही आयडिया वाईट नाही आहे. शनाया तर मला कधीपासून म्हणतेच आहे की कुठेतरी मला फॉरेन ट्रिपला घेऊन जा म्हणून. पण म्हणजे ते ठीक आहे, पण कसं मॅनेज होईल रे सगळं? मॅनेज होईल रे सगळं. तू जा मस्त फिरा, मजा करा. पण मी ऑफिसमध्ये काय सांगू? कारण कारण मी काय सांगणार तुला? तू तर खोटं बोलण्यात PhD केली आहे. सांग ऑफिसला काहीतरी मीटिंग आहे किंवा काहीतरी काम आहे. अरे कोण बघायला येणार आहे तिकडे? 80 तिथे 85. पण शनायचं काय? ती अचानक काही दिवस गायब झाली तर काय सांगायचं मग?